अरे काय बोबनराव कशी आहेत? वास मारते कमी पण यायची. लसूण खाल्लं. अरे काय हक्का गुडघे कशी आहेत बाई तुझे? गुडी कमी बनत जा जरा. मग काय बाई चावट? अरे पिंके कशी बाई? हे कोण माल एवढा ठर? किती मतार कोण आहे तू? 500 रुपये द्या ना. काय घाल तुझी? जय महाराष्ट्र पोट्यो. पोट्यानो, आपल्या सर्वांचे लाडके सच्चूभाऊ तेंडुलकर यांचे भावी जावई म्हणजे शुभमन बौगिल यांनी ऑस्ट्रेलियाची पार खोलू खोलू मारलेली आहे आणि त्यामुळं ऑस्ट्रेलियाचा पार भगदाड झालेला आहे. भगदाड अक्षरशः भगदाड झाला तुम्हाला सांगतो. आणि या भगदाडामध्ये शेवटचा खुट्टा घालण्याचं काम जे केलं आहे ते म्हणजे आपले भावी सिंगर गळ्याने मधुर असलेले ऋषभभाऊ पंत आणि त्याच्या सोबतीला होते आपले पुजारा यांनी पार ऑस्ट्रेलियाची डांग मारून ठेवली. याबद्दल यांचं अभिनंदन. अरे कोणतीशी म्हणून घेऊ ऑस्ट्रेलियाची टीम? आपल्याला चॅलेंज करू लागली भाडखाऊ. काय म्हणले? या तुम्ही दाखवतो तुम्हाला गॅबाला, पण ते विसरले, ते बोलू लागले त्यांच्या बाप्पाला. अरे नव्हता बुमरा, नव्हता अश्विन, नव्हता जडेजा आणि नव्हता कोहली, तरी पण त्यांच्याच घरात जाऊन त्यांच्याच मैदानावर ऑस्ट्रेलियाची टीम आपल्या यंगस्टरनी गोलीगत खुट्ट्यावर कोहली. अश्विनसोबत डांग मस्ती केली पहिनी खैनींनी आणि स्मिथनी आकली लढवल्या खोट्या आणि शार्दूल आणि मोहम्मद सिराजमुळे ऑस्ट्रेलियाच्या कपाळाच्या बाहेर गेल्या गोट्या. त्यामुळंच म्हणतो की नसते चॅलेंज करायचं बापाला, नसते चॅलेंज करायचं बापाला, तो तुम्हाला जागेवर कोलून टाकल, एवढं कुत्र्यासारखं हाणल की तुमची ढुंगणावरची कातडी सोलून टाकल. चला आणखी एकदा भारतीय टीमला हार्दिक अभिनंदन. आणि मला आता सचिन भाऊचा फोन येऊ लागला, म्हणू लागले बाबा तात्या एखादा चांगला पंडित बघा, आपल्याला लग्नाची तारीख काढायची आहे, तर मग त्यासाठी मला जावं लागेल. आपण भेटूया परत एकदा. धन्यवाद.